हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल, आजचा दिवस खूप जास्त फन डे असणार आहे, कारण की आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहेत आणि आय एम गोन अ होस्ट अ पार्टी फॉर ऑल माय फ्रेंड्स. तर ॲक्च्युली बरेच दिवसांपासून ही पार्टी मला अरेंज करायची होती, पण आता समर वेकेशन्स वगैरे चालू होत्या आणि सगळ्या फ्रेंड्सचे काही ना काही ट्रॅव्हल प्लॅन होते. सो एक फ्रेंड इथे असायची तर दुसरीचा काहीतरी ट्रॅव्हल प्लॅन असायचा, असं सगळं चालू होतं. तर आता फायनली स्कूल स्टार्ट झाली आहे, ह्याचा अर्थ असा की सगळ्या फ्रेंड्स परत एकदा सॅनडिएगो मध्ये आलेले आहेत. सो मी म्हटलं की आजचा दिवस एकदम बेस्ट आहे, तर म्हणून मग आज मी पार्टी ठेवलेली आहे माझ्या फ्रेंडसाठी आणि ही असणार आहे आफ्टरनून टी पार्टी, सॉर्ट ऑफ, नॉट एक्झॅक्टली द टी पार्टी, पण थीम त्या टाईप असणार आहे आणि आम्ही मस्त ऍक्टिव्हिटीज वगैरे करणार आहोत. मी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी ह्याच्या आधी कधीच असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केला नाहीये, पण मी तर म्हणलं की आज काहीतरी नवीन आणि वेगळं असं तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून मग आजची पार्टी कशी आहे काय आहे हे शेअर करते मी. तर त्याची प्रिपरेशन काय काय असणार आहे, मी काय काय करून ठेवलेलं आहे ऑलरेडी, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. सो आय होप यू विल एन्जॉय दिस व्हिडिओ. तर आजची जी पार्टी असणार आहे ना, तर ती मी आफ्टरनून पार्टी म्हणलंच आहे तुम्हाला. म्हणजे कसं की काही काही फ्रेंड्स आहेत त्या जॉब करतात, तर त्यांचा जॉब वगैरे झाला की मग त्या दुपारहून जॉईन करणार आहेत, तर म्हणून मग मी कसं दुपारचीच वेळ ठेवलेली आहे, आफ्टर लंच ठेवलेला आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या आपल्या घरी लंच वगैरे करून मग येतील. तर मग म्हटलं की काय बनवावं, तर म्हणून मग मी स्नॅक्सचं प्लॅटर बनवणार आहे, वेगळेवेगळे स्नॅक्स बनवणार आहे. आणि असं काही नाही की इंडियन स्नॅक्स बनवणार आहे, इटालियन पण बनवणार आहे, म्हणजे बाईट साईज आपण ॲपेटायझर जसं म्हणतो तर तसं बनवणार आहे. तर भरपूर प्लॅनिंग आहे, लिस्ट काढली होती आणि त्याप्रमाणे सगळं ग्रोसरीचं सामान वगैरे सगळं घेऊन आले मी काल. तर अशी फुल प्लॅनिंग आहे. त्याचबरोबर मला बनवायचे आहे छोटे छोटे केक, तर टी केक साठी पण काल रात्री मी बेकिंग करून ठेवलं ऑलरेडी आणि आज मला आता ते सगळं असेंबल करायचं आहे, तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघालच. बाकी एक एक पदार्थ मी जसं जसं बनवत जाईन तसं तसं तुमच्याबरोबर शेअर करत जाईन की मेनूमध्ये काय काय आहे. त्याचबरोबर मला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे आणि त्याचबरोबर ऍक्टिव्हिटीज सुद्धा प्लॅन केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये एक फन पार्ट आहे, तर तो तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये पुढे पुढे. थोडंसं सरप्राईज ठेवूया. जसं मी बोलले की केक बनवायचे होते मला छोटे टी केक, तर त्याच्यासाठी मी काय केलं की काल रात्रीच केक बनवून घेतला, बॉक्स केक असतो ना तसाच, तर फक्त सगळं बॅटर एकत्र केलं आणि ओव्हनमध्ये ठेवून दिला आणि छान केक तयार झाला. आणि केकचे मी सर्कल कट करून घेतले होते आणि तसेच फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवले होते, कारण की जेव्हा तुम्हाला आयसिंग करायचं असतं केकवरती तर केक पूर्ण थंड झालेला असला पाहिजे, तर सकाळी एवढा केक थंड करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसणार हे मला माहीत होतं, म्हणून मी काल रात्रीच ते सगळं बनवून ठेवलं. आणि आता इथे मी क्रीम बनवते आहे. तर मी ह्याच्या आधी पण बरेच वेळा घरी केक बनवलेला आहे, चेतनच्या वाढदिवसाला वगैरे मी केक बनवते, तर त्यामुळे मला आता क्रीम बनवता येतं. पहिल्यांदा थोडंसं अवघड जायचं, पण आता कसं की थोडंसं प्रमाण काय कसं हे सगळं माहिती झालेलं आहे. तर इथे क्रीम बनवते मी, हेवी व्हिपिंग क्रीम यूज केलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे थोडासा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आणि ऑफकोर्स साखर तर लागेलच, पिठी साखर घातली तर वेल अँड गुड, पण इथे अमेरिकेमध्ये आम्ही जी साखर आणतो ती खूपच बारीक असते, सो तशीच घातली तरीसुद्धा चालून जातं. तर ती साखर जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ॲड करायची आणि त्यानंतर ते एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी हे सगळं जे आपलं क्रीम आहे ते पाइपिंग बॅगमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि जनरली त्याच्यामध्ये ग्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाइपिंग बॅग अडकवायची, सो तुम्हाला क्रीम भरायला सोपं जातं. जसं अगदी आपण मेहंदीचा कोन वगैरे भरतो तसंच हे भरलेलं आहे. आणि माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आधीपासूनच आहेत, जसं की आता तुम्ही बघाल पाइपिंग बॅगची जी टीप आहे ती, कारण की मला बेकिंगची आवड आहे, सो पहिल्यापासून मी या सगळ्या गोष्टी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत आणि नेहमीच त्या मला उपयोगीसुद्धा पडतात. इथे माझी ही ऑलमोस्ट बॅग तयार करून झाली होती क्रीमची, पाइपिंग बॅग, पण मला वाटत होतं की थोडंसं ते आता मेल्ट होतं आहे, म्हणून मग मी विचार केला की परत आता हे फ्रीजमध्ये ठेवते थोड्या वेळ, एक 15 मिनटं, आणि त्याच्याने एकदम छान सेट होईल क्रीम आणि मग केकवरती मला यूज करता येईल.
क्रीम जे आहे ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवल्यानंतर मी थोडंसं व्हेजिटेबल चॉपिंग स्टार्ट केलं आणि पहिल्यांदा मी काकडी चिरून घेतली, म्हणजे स्लायसेस करायचे होते मला, कारण की मी बनवणार आहे क्युकुंबर सँडविचेस. पण कसं की काकडीमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि सँडविच जेव्हा तुम्ही बनवता आणि ते जर का तुम्ही थोड्या वेळाने खाणार म्हणजे सर्व करणार असाल तर जो ब्रेड असतो तो सगळा ओला होऊन जातो, त्यामुळं मग काकडीमधल्या जे पाण्याचा भाग असतो तो सगळा काढून टाकावा लागतो. म्हणून मी इथं टिश्यू पेपरवरती सगळे स्लायसेस छान अरेंज केले आणि एक्स्ट्राचं जे पाणी वगैरे आहे ते काढून टाकण्याचा ट्राय केला. त्याच्यानंतर मी टोमॅटो चिरायला घेतले आणि आज मी बनवणार आहे ब्रुशेता. तर त्याच्यासाठी आपल्याला टोमॅटो थोडेसे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत आणि सांगायला खूप आनंद वाटतो की हे जे तुम्ही टोमॅटो बघत आहात हे आपल्या गार्डनमधले आहेत, व्हेजिटेबल गार्डनमधले घरचे टोमॅटो आहेत, ऑर्गॅनिक आहेत. सो खूप छान टेस्ट करणार आणि चेतन पण मला मध्ये मध्ये काय हेल्प हवी आहे का वगैरे विचारत होते. आपल्याला लागणार आहे बझिल लिव्स. तर माझ्याकडे आता इथे बझिल लिव्सचं प्लांटच आहे, तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली मी बझील आणायला गेले होते तर म्हटलं की डब्यामधला बझील घेण्यापेक्षा मी जस्ट प्लांटच घेते आणि म्हणजे वाढत पण राहील आणि मला युज पण होईल. तर काही काही मला पानं पाहिजे आहेत बझीलची, तर मोठी मोठी जी पानं आहेत तर मी तोडून घेणार ती आणि ही आपल्याला वॉश करून घ्यायची आहेत, चॉप करून घ्यायची आहेत. आणि आपण ब्रुशेतासाठी जे बनवतोय तर ते टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर फ्रेश बझीलचा वास मस्तच येतो आणि खूप जण म्हणतात की बझील इज सिमिलर लाईक तुळशी, पण तुळशीसारखं ते दिसत नाही पण त्याचा स्मेल जो आहे तो मोस्टली तुळशीसारखाच येतो असं मला वाटतं. तर येस, आपल्याला एवढे बझील लिव्ह आत्ता बास होतील. आणि अजून एक डिश मी बनवणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बझील लिव्ह लागणार आहेत, पण मी ते नंतर तोडेन. फ्रेश तर फ्रेश झाडाचे तोडणं आणि ते रेसिपीमध्ये युज करणं खूप तर त्याची एक वेगळीच मजा आहे. तर मी थोडेसे हे ड्राय करून घेते कागदाने, आय मीन पेपर टॉवलने. या टोमॅटोच्या मॅरिनेशनमध्ये आपल्याला लागणार आहे छान टोमॅटो बारीक चिरलेले, त्याच्यानंतर बारीक चिरलेले बझील लिव्ह्स आणि ते तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर का छान तो फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता, कमी हवं असेल तर कमी. त्यानंतर एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल यूज करायचं आहे. ऑलिव्ह ऑइल जेवढं चांगल्या क्वालिटीचं तेवढी छान टेस्ट ह्याला येणार. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला सॉल्ट ॲड करून घ्यायचं आहे. हवं असेल तर तुम्हाला तुम्ही मिरपूडसुद्धा ॲड करू शकता, म्हणजे पेपर. आणि थोडंसं ना बॅल्सामिक व्हिनेगर ॲड करायचं असतं, पण माझ्याकडे नव्हतं बॅल्सामिक व्हिनेगर. सो मी आपलं जे रेग्युलर चिली व्हिनेगर जे होतं घरामध्ये ते यूज केलं आणि तोपर्यंत मला कळलं की हे जे आपलं क्रीम ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर मग मी सगळे जे केक आहे टी केक ते असेंबल करायला स्टार्ट केलं आणि थोडंसं घाबरत घाबरतच स्टार्ट केलं होतं, कारण की मला असं वाटत होतं की ते केक जे आहेत ते एवढे लुसलुशीत आणि असे मऊ आहेत आणि फ्रजाईल आहेत की तुटायला नकोत हँडल म्हणजे हाताळताना. तर म्हणून मग घाबरत घाबरत पहिला केक कसा बसा असेंबल केला, पण मग नंतर छान कॉन्फिडन्स आला आणि मग पटापट मी हे सगळे जे केक आहेत ते असेंबल करायला स्टार्ट केले. तुम्हाला दिसत असेल तिथे बॉक्समध्ये मी सगळे केक व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये, कुकी कटर यूज केलं मी ह्याच्यासाठी आणि गोलाकार शेपमध्ये सगळे कट करून ठेवले होते. आणि येस, मला जसे हवे होते तसे छान केक झाले होते. आता इथे जे मी बनवते आहे ते त्याचं नाव त्या डिशचं नाव असं आहे की कॅप्रिसी ऑन द स्टेक. सो कॅप्रिसी हा एक सलाडचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मेनली तीन इन्ग्रेडियंट असतात. पहिलं म्हणजे टोमॅटोज, दुसरं म्हणजे बेझिल लिव्ह्स आणि तिसरं म्हणजे मोझरेला चीज. तर तुम्ही बघताच आहात की टूथपिक मी घेतलेली आहे, त्याच्यावरती एक चेरी टोमॅटो ॲड केलेला आहे. त्यानंतर बझिलचं एक पान मी थोडंसं फोल्ड करून टूथपिकमध्ये लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर साईडला हे मोझरेला पर्ल्स आहेत, म्हणजे मोझरेला चीज आहे पण गोलाकार म्हणजे गोलाकार आहेत ते, तर ते पण स्टिकला लावून घेतलेले आहेत. आणि
दिस इज द डिश की कॅप्रेसी ऑन द स्टिक. तर मला हे खूप छान वाटलं, कलरफुल दिसत होतं, एकदम छान व्हायब्रंट रेड व्हाईट ग्रीन कलर मस्त दिसत होती डिश एकदम. आणि आता इथे मी ब्रेड कट करून घेते आहे. तर हा जो ब्रेड आहे तो आपल्याला जे आपण टोमॅटोचं मॅरिनेशन बनवलं आहे त्याच्यासाठी लागणार आहे, म्हणजेच ब्रुशेतासाठी लागणार आहे. तर तो थोडासा टोस्ट करून घ्यायचा होता. तर आता माझी पूर्ण काही गडबड झाली आहे, पण येस, काय काही पदार्थ ऑलरेडी झालेले आहेत जे की आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असतील. आणि हे सगळे पदार्थ बनवताना मला व्हिडिओ बनवत बनवत बोलत बोलत बनवायला भरपूर वेळ गेला असा, त्यामुळे मोस्टली मी व्हॉइस ओव्हरच करणार आहे. पण क्विकली तुम्हाला सांगते की आत्ता काय करते आहे. तर आत्ता मी ॲक्च्युली जसं आपण ब्रुशेतासाठी टोमॅटो वगैरे सगळं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ऑलरेडी, तर त्याच्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहे. तर इथे हा असा ब्रेड मिळतो, ह्याला बगेट ब्रेड असं म्हणतात, आय थिंक प्रोनाउन्सिएशन अजून वेगळं असू शकतं. तर तो ब्रेड आणलेला आहे आणि तो मी असा कट करून घेतलेला आहे. आणि हा बेकिंग ट्रे आहे म्हणून हा असा दिसतोय तुम्हाला. बेकिंग ट्रे असेच होतात कालांतराने बेक करून. खूप सारे कमेंट्स येत राहतात, सो प्रत्येक वेळेस एक्सप्लेनेशन देणं होत नाही, पण जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्याबरोबर इन्फॉर्मेशन शेअर करायचा ट्राय करते. तर हे ह्याच्यावरती आता आपल्याला थोडंसं ना ऑलिव्ह ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि एकदा का ऑलिव्ह ऑइल लावलं की 2 ते 3 मिनिटं मी ओव्हनमध्ये ठेवणार, जेणेकरून छान तो क्रंची होणार थोडासा ब्रेड. आणि मग त्याच्यावरती आयत्या वेळेस मी ब्रुशेता ऍड करणार, कारण की आपल्याला ब्रेड तो सॉगी नाही करायचा, ब्रेड क्रंची पाहिजे आणि ब्रुशेता एकदम असा छान फ्लेवरफुल ज्यूसी पाहिजे आणि ब्रेड एकदम क्रंची क्रिस्पी पाहिजे. तर तेच करायचं आहे. तर आता मी इथे बगेट कट करून घेते आणि आता ओव्हन मध्ये लावेन. त्यानंतर मला बनवायचे आहेत क्युकुंबर सलाड्स. तर त्याच्यासाठी मी काकड्या मगाशी सगळ्या पेपर टॉवेलवरती पसरून वगैरे घेतल्या होत्या आणि पाणी पूर्ण त्यातलं ड्रेन केलं, कारण की जेव्हा आपण काकडी खिचतो तेव्हा आपण पाणी पिळून काढू शकतो, पण अशा वेळेस काय असंच करावं. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे चीज. आणि साईडला मी इथे हे पण मिश्रण बनवलं, ह्याच्यामध्ये आहे केचप, मेयोनीज आणि हे पेपर आणि सॉल्ट हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता, पण ऑलरेडीच भरपूर सॉल्ट असतं केचपमध्ये वगैरे, तर मग म्हणून मी नाही ऍड केलेलं जास्त. तर आता हे ब्रुशेतासाठी ब्रेड मी ओळीने लावून घेतलेले आहेत आणि आता आपण लावूया हे ओव्हन मध्ये. आता राहिलेले आहेत आपल्या फक्त 2 डिशेस. सो मी इथे बनवतीये क्युकुंबर सलाड्स. तर क्युकुंबर सलाडसाठी एकदम सोपी होती रेसिपी. चीज घेतलेला आहे, त्याचबरोबर मेयोनीज, केचप, सॉल्ट अँड पेपर, थोडासा चाट मसाला सगळं एकत्र करून ब्रेडला लावून घेतलं होतं आणि सगळं एकावर एक स्टॅकअप केलं होतं आणि असे बाईट साईज मी सँडविचेस बनवले. त्याच्यानंतर जो पुढचा पदार्थ होता तो होता चाट. इंडियन पार्टी विदाऊट चाट कशी कम्प्लीट होणार आहे? सो मी म्हटलं काही ना काहीतरी एक तरी प्रकार पाहिजेच. पण मग मी इथे दही शेवपुरी बनवली होती, पण प्लॅटर फॉर्ममध्ये बनवली होती. तर खाली बटाटा घातला होता उकडलेला, त्याच्यावरती तिखट मीठ चाट मसाला ॲड केला. त्यानंतर जे आपलं दही शेवपुरीचं दही असतं गोडसर, ते दही ॲड केलं होतं आणि त्याच्यावरती मस्त पुदिना चटणी हिरवीगार आणि बागेतला पुदिना यूज करून बनवली होती. तर अजूनच छान वाटत होतं. त्याचबरोबर इथे आहे चिंचेची चटणी, ती पण घालून घेतली आणि बारीक चिरलेला कांदा. हवं तर तुम्ही टोमॅटो पण ॲड करू शकता, कोथिंबीर पण ॲड करू शकता, पण टोमॅटो ऑलरेडी भरपूर होता आज मेन्यूमध्ये म्हणून मी ते टोमॅटो स्किप केला. आणि त्याच्यावरती मस्त छान अशी कुरकुरीत शेव आणि साईडला मी दही शेवपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या अरेंज करून घेतल्या. माझा अवतार इग्नोर करा. तर आज जी पार्टी मी अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत ऍक्च्युली फ्लावर पार्टी, म्हणजे दॅट विल बी द ऍक्टिव्हिटी की सगळ्यांनी, म्हणजे मी इथे काही फ्लावर्स ऑलरेडी आणलेले आहेत, तुम्ही बघत असाल इथे फ्लावर्स आहेत. तर सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की येताना तुमच्या आवडीचं कुठलं पण एक फ्लावर बंच घेऊन या आणि आम्ही इथे फ्लावर अरेंज करणार आहोत, म्हणजे फ्लॉवर पॉट जो असतो तो डेकोरेट करणार आहोत. तर आजची ही ऍक्टिव्हिटी असणार आहे, मी सगळ्यांसाठी फ्लॉवर वेस पण आणलेले आहेत तर ते आता मी इथे मांडून घेणार आहे. सो त्या ऍक्टिव्हिटीसाठी मी इथे टेबल म्हणजे अरेंज केलंय. आता टेबलवरती टेबल क्लॉथ वगैरे या सगळ्या गोष्टी अरेंज करून घेते, तुम्ही इथे बघालच. आणि मोस्ट प्रॉब्ली मी व्हॉइस ओव्हरच करेन. तर काही गोष्टी इथे आणलेल्या आहेत आणि फ्लावर पार्टी आहे तर म्हणून मग डिशेस पण मी अशाच सिलेक्ट केलेल्या आहेत. कप इथे आणलेले आहेत. सो असं सगळी तयारी केलेली आहे. लेट्स सी, मी आता इथे डेकोरेशन स्टार्ट करते. Thank you.
बॉक्समध्ये जे आहेत ते सगळे वेस आहेत, तर एक वेस मी तुम्हाला दाखवते काचेचे आहेत, तर जेवढ्या मुली येणार आहेत म्हणजे जेवढ्या माझ्या फ्रेंड्स येणार आहेत तर तेवढे वेस मी आणलेले आहेत, तर आता ते थोडेसे मला डेकोरेट करायचे ते पण करून घेते. मी डेकोरेशनचा लास्ट पार्ट करते, ते म्हणजे मी ठरवलेलं तर टाइम मिळाला तर हे करेन मी डेकोरेशन, अदरवाइज नाही करणार. तर थोडासा टाइम आहे आता माझ्याकडे, म्हणून माहिती मी सगळे असे हे पेपर फ्लावर्स लावून घेते, आणि हे जे आहेत ते अमेझॉनवरनच मी ऑर्डर केले होते, ते जस्ट आता हे असे ओपन करायचे आणि एवढं झालं की मी आता रेडी होणार आहे, कारण की माझं अजून आवरायचं आहे सगळं, आणि तोपर्यंत मग मैत्रिणी येतीलच. खाण्यापिण्याचं सगळं टेबल ऑलमोस्ट सेट केलं आहे, काही काही गोष्टी आहेत जसं की केक वगैरे ते फ्रीजमध्येच ठेवलं आहे, त्याचबरोबर ज्याच्यामध्ये चीज वगैरे आहे अशा गोष्टी सगळ्या फ्रीजमध्येच ठेवल्या आहेत, कारण की गर्मी खूप जास्त वाढली आहे आजकाल. सो ज्या वेळेस त्या येतील त्याच वेळेस मग मी ते सगळं फ्रीजमधनं काढेन आणि मग तसं टेबल सेट करेन, आणि तेव्हा चान्स मिळाल तर नक्की सगळ्या टेबलचं कसं सेट झालेलं आहे फूड टेबल ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता मी रेडी झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणी यायला ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे, पण आज मी ठरवलं होतं की फ्लावर पार्टी आहे आणि असं ब्रिटिश टी पार्टी काइंड ऑफ अ थीम आहे, तर मी असे काहीतरी पेस्टल कपडे घालेन आणि त्याच्यावरती फ्लावर्स असले पाहिजेत. सो माझा आजचा ड्रेस असा आहे ज्याच्यावरती छान फ्लावर्स आहेत पिंक कलरचे, आणि त्याचबरोबर ब्लू पेस्टल ब्लू कलरचा ड्रेस आहे, तर मला असं वाटलं की या पार्टीसाठी एकदम परफेक्ट फिट असणार, आणि त्याचबरोबर छान असा मेकअप केलेला आहे. गळ्यामध्ये मी स्पेशल नेकलेस घातला आहे, म्हणलं फ्लावर पार्टी आहे तर बटरफ्लाय नेकलेस घालावा, सो म्हणून हे घातलेलं आहे. कानामध्ये इयररिंग्स घातलेले आहेत आणि आज पर्ल ज्वेलरी घालायचं ठरवलं होतं मी, सो ते केलेलं आहे. आणि आजची हेअरस्टाईल जराशी क्यूट आहे तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज मी केसांमध्ये असा छानपैकी बो घातलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा पर्ल्स आहेत, तर म्हटलं की छान दिसेल, तर असा माझा आजचा लुक आहे. आणि हा आपला छानसा सेटअप. एक पिलो सुद्धा कसल्या क्यूट झालेत त्याच्यावरती मॅचिंग मॅच झालेत ते.
10-15 मिनिटं झाली असतील. माझ्या फ्रेंड्स घरी गेल्या आणि त्यानंतर सिया शौर्यांना चेतन घेऊन आले शाळेमधून आणि ते पण ऑफिसमध्ये होते तर तिकडून आले आणि मग माझा पूर्ण वेळ सिया शौर्यबरोबरच गेला आणि मी ड्रेस वगैरे चेंज करायचं म्हणजे राहूनच गेलं. पण आता मी आवरणार आहे, सकाळपासून खूप दमायला झालंय. तर आज सकाळपासूनचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे. पहिल्यांदा तर रेसिपीज बनवल्या, साईड बाय साईड आवरत होते. सकाळी मला चेतनची थोडी हेल्प झाली पण त्यानंतर एकदा का ते ऑफिसला गेल्यानंतर पूर्ण सगळं माझं मलाच करायचं होतं. आणि मग दुपारी फ्रेंड्स आल्यावर तर काय मग तर मजा झाली, खूप आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा की आज काहीतरी वेगळं पार्टीमध्ये करायला मिळालं, काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी केली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पण बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.